स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचे अर्ज दाखल. ईश्वर वठार विकास कार्यकारी सोसायटी निवडणूक. पंढरपूर प्रतिनिधी. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक लागली असून यामध्ये स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी प्राध्यापक सुखदेव धुपे सर, नारायणभाऊ देशमुख, माऊलीभाऊ हळणवर, बाळासाहेब खांडेकर, विजयअण्णा मेटकरी, माऊली गुंडगे, भारत पांढरे, रायाप्पा हळणवर, लक्ष्मण पाटील, हरिभाऊ देवकते, महाळप्पा खांडेकर, रवींद्र गुंडगे, माऊली धुपे. यावेळी बोलताना पॅनल प्रमुख माऊली हळणवर म्हणाले की स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या आशीर्वादाने आणि जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवत आहे. अनेक वर्षापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना तसेच बिगर व्याजी कर्ज उपलब्ध करून मिळणार होते, परंतु गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले. याचा जाप सभासदांना निवडणुकीत द्यावा लागेल. काही लोक परिचारक घराण्याच्या निष्ठेविषयी बोलत आहेत, हे कोणाला सांगतायत? अनेक मोठमोठी पदे परिचारक यांच्या आशीर्वादाने भोगली आहेत, तरी सुद्धा त्यांच्याशी गद्दारी करून गेली 10 वर्षापासून सदरची संस्था बंद होती. याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सभासद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी सभासदांच्या आग्रहास्तव स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत सामोरे जावे लागत आहे. यामध्ये सर्वच सभासद शेतकरी आमच्या पाठीशी असल्याचे पॅनल प्रमुख हळणवर यांनी सांगितले. ईश्वर वठार विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक लागलेली आहे. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक परिवर्तन आघाडी या पॅनलखाली आम्ही पॅनलच्या नावाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत. सोलापूर जिल्ह्याचे आमदार बहुजन हृदय सम्राट आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या आशीर्वादाने पांडुरंग परिवाराच्या वतीनं आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आणि ही आमची लढाई प्रस्थापित घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी आमची लढाई आहे. सर्व अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत. जनता जनार्दन आणि सभासद बंधू आमच्या पाठीमागं ठामपणे नक्की उभा राहणार आहेत, कारण आमच्या पॅनलला सुधाकर पंत परिचारक मालकांचा आशीर्वाद आहे. गेल्या 10 वर्षापासून ही सोसायटी बंद आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शासनाच्या विविध योजनापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना अनेक योजनापासून वंचित ठेवले गेलेलं आहे. कर्जमाफी योजना असेल, 3 लाखाच्या आतमध्ये बिगर व्याजी कर्ज असेल आणि सुटसुटीत बिगर कागदपत्राचं कर्ज मिळणाऱ्या योजना या बंद असलेल्या यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळं, गलथान कारभारामुळं ही सोसायटी ईश्वर वठारची गेल्या 10 वर्षापासून बंद आहे. सेक्रेटरी कुठं असतो, चेअरमन कुठे असतात? चेअरमन फक्त लग्नामध्ये हार घेण्यासाठी चेअरमन व संचालक मंडळ असतंय, इतर ठिकाणी कधीही नसतंय. आम्ही नाद फक्त सर्वसामान्य सभासदांसाठी नाद केलेला आहे. आणि निष्ठेच्या बाबतीमध्ये म्हणत असाल तर संपूर्ण तालुक्याला जिल्ह्याला माहीत आहे की परिचारक कुटुंबावरती कुणाची निष्ठा किती आहे ही सर्व तालुक्यातील जनतेला व परिचारक कुटुंबालाही नक्की माहीत आहे. सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या आग्रहाखातर आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सर्वसामान्य जनता ह्या आमच्या पाठीमागं नक्कीच ठामपणे उभा राहणार आहे.